हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? एकदम मस्त ना? माझी फॅमिली आणि फ्रेंड्स सगळ्यांना माझा हाय. आणि तुम्ही विचार करत असाल, अचानक पियुष असा व्हिडिओ का बनवतोय? तर येस, आय वॉन्टेड टू मेक अ व्हिडिओ बिकॉज आपण चाललोय माझ्या सेकंड इंटरनॅशनल टूरला साऊदी अरेबियाला. सो म्हटलं चला एकत्रच ट्रॅव्हल करूया. होप यू लाईक इट, लेट्स गो. आणि नेहमीसारखंच एअरपोर्ट पोचायला नेहमीची ट्रॅफिक आणि कधी पोचू, टायमावर पोचू की नाही याचं गणित नाही. बट येस, बिग बॉस बघत पोचलो आहे एअरपोर्टला, जिकडे आता सगळ्यांच्या बॅग्स आमच्या चेक इनला जाणार आहेत. म्युझिशियन्स म्हटल्यावर म्युझिशियन्सच्या केसेस आल्या आणि सगळ्या केसेस लवकर चेक इन झाल्यामुळे आणि फटाफट इमिग्रेशन झाल्यामुळे माझ्या आणि निखिलकडे आता बराच वेळ चिल करायला होता. आणि थोडी भूक लागल्यामुळे म्हटलं मॅगडीला गाठू फटाफट आणि पोटोबा करून आम्ही निघालो बोर्डिंग करायला टुवर्ड्स द एअरबस 320 बाय एअर इंडिया. अँड फायनली वी आर रेडी टू टेक ऑफ फॉर साऊदी अरेबिया. मस्त फ्लाईटमध्ये नाश्ता करून म्हटलं 2-3 तासाची झोप काढू, तर ती झोप लागेपर्यंतच वी रीच्ड इन रियाद, विच इज इन साऊदी अरेबिया, जिकडे आम्ही उद्या परफॉर्म करणार आहोत. सो वेळ तर कमी आहे, तरी बघू ह्या वेळेत आपल्याला काही फिरता येतं आहे का, काही नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला मिळत आहेत का. सो लेट्स गो. बॅग तर आपली आलेली आहे, स्टँड पण आला आहे, ऑक्टोपॅड पण घेऊन एअरपोर्टच्या बाहेर पडलो आहे. आणि आ हा, वी आर इन रियाद टर्मिनल 2, जिकडे आपली टॅक्सी आपल्याला घ्यायला येते आहे. टॅक्सीमध्ये सगळं सामान लोड करून वी आर फायनली प्रोसिडिंग टुवर्ड्स अवर हॉटेल. सगळ्याच गाड्या इकडे 100 ते 120 मध्ये असल्या तरी एवढा लेन डिसिप्लिन आहे की कमाल, कोणी कोणाला ओव्हरटेक करत नाही आहे. आणि ही मजा घेत घेत वी आर फायनली ॲट अवर हॉटेल, हॉटेल ग्रँड रेजिस. क्या बात आहे, सगळ्यांचं सामान पण आलेलं आहे, सगळ्यांची इन्स्ट्रुमेंट्स आलेले आहेत. आता रूम कीज घेऊन फायनली वी हॅव चेक्ड इन अवर रूम. ओ माय गॉड, कसला हा रूम आहे बघा. या रूममध्ये फक्त मी आणि निखिल आहोत. 2 म्युझिशियन्ससाठी हा एक रूम अलॉट केलेला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. जनरली लोणावळ्याला किंवा महाबळेश्वरला विला आपल्याकडे असा मिळतो, हा रूमच इतका मोठा आहे. सहज या रूममध्ये नाही म्हटलं तरी 10 लोक तरी मावू शकतात, इतका मोठा रूम आहे. पण सध्या तरी आम्ही दोघंच फटाफट फ्रेश होऊन एकली पोचलो आहे आपल्या व्हेन्यूवर, जिकडे आज रात्री साऊंड चेक आहे. रात्रीचे 2 वाजलेत रात्रीचे आणि आपण इकडे साऊंड चेक करतोय. सकाळी 5 वाजता साऊंड चेक संपवून वी फायनली स्लेप्ट अँड दिस इज डे 2 इन साऊदी अरेबिया. चीयर्स गाइस, चला फिरूया. सकाळी लवकर उठलो तो होतो, बाहेर पण पडलो, पण बाहेरच्या उन्हाचं टेम्परेचर बघता म्हटलं नको, परत रूमवरच राहिलेलं बरं. आणि म्हणून आत्ता आम्ही संध्याकाळी बाहेर पडलो आहे दुसऱ्या हॉटेलवर जायला, जिकडे आमची लीड सिंगर सायली कांबळे थांबली आहे. इकडे पोचून फटाफट एक क्विक रिहर्सल आम्ही घेतोय. शोच्या आधीची क्विक रिहर्सल घ्यायला पण एक वेगळीच मजा असते. सो सगळा बँड एकत्र येऊन वी आर नाव रेडी. अँड येस, आता आम्ही चाललो आहे थोडंसं मस्त इकडचं लोकल फूड खायला. अँड येस, वी आर ॲट अ लोकल रेस्टॉरंट, जिकडे सगळ्यांचे मेन्यूज ऑलरेडी ऑर्डर्ड आहेत. काही बर्गर्सवर आहेत, काही शॉर्माजवर आहेत, तर काही ज्युसेसवर आहेत. सगळ्यांनी वेगवेगळं मागवल्यामुळे थोडं शेअर करायला मिळालं. येस, दिस इज माय चिकन बर्गर अँड ऑफकोर्स हे आदिनाथचं मिक्स ज्यूस. क्या बात आहे, सगळ्याच गोष्टींची टेस्ट वेगवेगळी होती आणि वेगवेगळं मागवल्यामुळे सगळ्याचं थोडं थोडं खायला मिळालं. शॉर्माची टेस्ट तर परफेक्टली रेकमेंडेबल होती. पोटभर फटाफट जेवून वी आर ॲट द व्हेन्यू नाव. And finally we are on stage. Wow.
काय रिस्पॉन्स आहे. पीपल वर ईगरली वेटिंग फॉर आवर परफॉर्मन्स आणि सायलीच्या एंट्रीसाठी. अँड फायनली परफॉर्मन्स स्टार्ट व्हायची वेळ झालेली आहे. अँड हियर वी गो. फायनली एक फॅन्टॅस्टिक शो करून, एक एनर्जेटिक शो करून आम्ही निघालो एअरपोर्टला जायला. कारण की फ्लाईट टायमिंग्स एकदमच कटतुकट होते आणि आम्हाला सगळं सामान चेक इन करून सगळ्यांनाच पटकन मुंबईला यायचं होतं, कारण का दुसऱ्या दिवशी प्रत्येकाला शोज होते. सो फायनली आम्ही चेक इन करून वेळेत पोचलो आणि व्हेन्यूवरून लवकर निघाल्यामुळे आमचं जेवण झालं नव्हतं. सो फायनली अटॅक झाला हा या फ्राईजवर. आणि फ्राईज खायची पद्धत आमची थोडा वेगळी होती, कारण का ही सन्मिटची स्टाईल होती. त्याचं म्हणणं होतं की एकत्र फ्राईज करून सगळ्यांनी खाऊ जेणेकरून मजा येईल. ही काहीतरी वेगळीच मजा. आणि मग फ्लाईट निघाली आमची अबुधाबीसाठी. अँड फायनली वी लँडेड टू अबुधाबी, कारण का इकडे आमचा तासाचा लेओवर होता आणि इथून पुढची फ्लाईट होती मुंबईसाठी. अबुधाबी एअरपोर्ट. आणि सुंदरसा हा मस्त मोठा अबुधाबी एअरपोर्ट. क्या बात है. आणि इथून पुढे आम्ही जाणार होतो मुंबईला, जी डिरेक्ट फ्लाईट होती 3 तासाची अबुधाबी टू मुंबई. अँड फायनली वी आर इन मुंबई. पुढच्या 4-5 तासाचा एक आराम करून मला पुढे निघायचं फुकेतला. So see you in my next vlog.